हरे कृष्ण प्रभु जी। हाँ हरे कृष्ण प्रभु जी, संजय प्रभु जी, धन्यवाद। स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना? हो प्रभु जी, दिसत आहे। ठीक, आपण जस्ट 1 मिनिट कीर्तन करू आणि मग सुरुवात करू। जय श्री श्री राधा गोविंद जी की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा मई की जय। श्री श्री गौर निताय भगवान की जय। श्री नर प्रभुपाद की जय। जय राधा माधव जय कुंड बिहारी। जयो राधा माधव जयो कुंद बिहारी। जयो गोपी जन वल्लभ जयो गिरिवरधारी। जयो गिरिवरधारी जयो यशोदा नंदन जयो ब्रज जनरल जन। जयो यशोदा नंदन जयो ब्रज जनरल जन। जयो जमुना तीरवन चारी जयो कुंज बिहारी। जयो जमुना तीरवन चारी जयो कुंज बिहारी। जयो राधा माधव कुंज बिहारी। जय राधा माधव कुंज बिहारी। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासानि भक्तवृन्द। हरे कृष्णा 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 हरे 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 रामो हरे रामो 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 रामो हरे रामो 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 हरे 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 कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 रामो हरे रामो 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 हरे हरे। जयो प्रभु पदा जयो प्रभु पदा जयो प्रभु पदा श्रील प्रभु। हरि नाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। गुरुदेव की जय। ओम नमो भगवते सुदेवाय। वासुदेवाय। ओम ओम नमो नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते
वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु अबद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी कृष्णाय वासुदेवाय देवकी नन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः। ॐ अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। नमः ॐ विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सरस्वते देवी गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवास आदि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्व भक्तांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम च्या चर्चेमध्ये। तर मागच्या वेळेला आपण चर्चा केलेली नारद मुनींना ज्या वेळेस त्यांनी भगवंतांवर आपलं चित्त केंद्रित करून त्यांच्यावर ध्यान केलं त्यांना स्वतःच्या हृदयामध्ये भगवंतांचं दर्शन झालं आणि काही काळानंतर ते दर्शन त्यांच्या नजरेसमोर म्हणजे ते जे पाहू शकत होते भगवंतांचं दर्शन ते पाहणं बंद झालं आणि नारद मुनी त्यांनी खूप प्रयत्न करून पुन्हा तसंच ध्यान करण्याचा प्रयत्न केला पण भगवंत काही त्यांना पुन्हा दृष्टीस पडले नाहीत। आणि नंतर नारद मुनींची उत्कंठा पाहून आणि त्यांची काळजी पाहून की का मला भगवंतांचं दर्शन प्राप्त होत नाहीये भगवंतांनी त्यांना बोलण्यास सुरुवात केली। म्हणजे ते दर्शन आता पाहू शकत नव्हते पण भगवंतांनी त्यांना उपदेश करण्यास सुरुवात केली। आणि आपण मागच्या वेळेस पाहिलेले की भगवंत कशा प्रकारे नारद मुनींना म्हणाले की केवळ आणि केवळ त्यांची उत्कंठा वाढवण्यासाठी या जीवनामध्ये या जन्मामध्ये तू फक्त मला आत्ता जेवढं पाहिलं तेवढंच पाहू शकशील आणि आत्ता तुला हृदय शुद्धीकरण करण्यासाठी बाकीच्या राहिलेल्या जन्मामध्ये प्रयत्न करावे लागतील आणि मी तुला हे दर्शन दिलं छोटस केवळ आणि केवळ तुझी उत्कंठा वाढवण्यासाठी। आणि भगवंतांना प्राप्त करण्याची ज्यावेळेस आपली उत्कंठा वाढत जाते त्यावेळेस ऑटोमॅटिकली भौतिक इच्छा ज्या आहे त्यापासून आपल्याला सुटका मिळते। तर नारद मुन आपण हे पाहिलेलं आणि आपण मागच्या वेळेस ह्याच्यावर पण चर्चा केली की आध्यात्मिक जे जीवन आहे ते कसं कधी सॅशिएशन म्हणजे कधी त्याचा कंटाळा येत नाही माणसाला। आपण भौतिक जीवनामध्ये पाहतो की लोक 58 वर्ष 60 वर्ष झाल्यानंतर किंवा जज वगैरे कुणी असतील तर 65 वर्ष निवृत्ती घ्यावी लागते त्यांना आणि निवृत्तीनंतर लोकांना पुन्हा त्याच प्रकारचं कार्य करण्याचा काही उल्हास राहत नाही। का? कारण भौतिक जे कार्य आहे त्याच्यामध्ये जो रस आहे तो ॲज सच नाहीच आहे। थोडीफार जी जो रस वाटतो तो पण काही क्षणिक क्षणभंगूर आहे। पण आध्यात्मिक जीवन जे आहे त्याच्यामध्ये शरीर जरी वृद्ध होत गेलं शरीराचे जरी कार्य करण्याची क्षमता क्षीण होत गेली तरी माणसाचा जो उल्हास आहे
तो कधीच कमी होत नाही किंवा कधीच आध्यात्मिक कार्य हे कंटाळवाणे वाटत नाहीत. आपण मी उदाहरण दिलं होतं की माझे वडील जे की 58 वर्षी रिटायर झाले 2014 मध्ये, ते आता कसं प्रकारचं रिटायर्ड लाईफ जगत आहेत की त्यांना बाकीचं कोणतं कार्य वगैरे ऑफिस पुन्हा बोलवण्यासाठी तयार होतं, पण ते म्हटले नको आता बस झालं. पण आपण श्रील प्रभुपादांचं उदाहरण पण पाहिलं की कसं जीवनाच्या शेवटच्या घटकेपर्यंत मृत्यूशय्येवर असताना पण प्रभुपादांनी श्रीमद भागवतमला तात्पर्य दिले. आणि ती भगवंतांची सेवा म्हणजे शरीरामध्ये त्राण नाहीये, त्या व्यक्तीने अन्न पाणी बंद केलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघा की शरीरातली जी शक्ती आहे ती किती क्षीण होत चाललेली आहे, पण भगवंतांना सेवा करण्याची जी इच्छा आहे ती तरी पण आहे. आणि तोंडातून व्यवस्थित आवाज पण निघत नाहीये शरीरातली ऊर्जा क्षीण झाल्यामुळे. तर भक्त श्रील प्रभुपादांचे एकदम तोंडाच्या जवळ माईक धरायचे आणि श्रील प्रभुपाद हळूहळू तात्पर्य सांगायचे भागवताच्या श्लोकांचे. आत्ता पण आपण जर 10व्या स्कंदाचा 13वा अध्याय पाहिला, ब्रह्मविमोहन लीलेचा, तर तो अध्याय श्रील प्रभुपादांनी या पृथ्वी लोकावरून आध्यात्मिक लोकाला परतण्याच्या पूर्वी लिहिलेला शेवटचा अध्याय, म्हणजे तात्पर्य दिलेले शेवटचे तात्पर्य. तर ते तात्पर्य पण आपल्याला तेवढेच दिव्य ज्ञान प्रदान करणारे आपल्याला दिसतील. आणि थोडा पण फरक ह्या तात्पर्यामध्ये किंवा त्या तात्पर्यांच्या लिहिण्यामध्ये सांगण्यामध्ये भगवंतांबद्दलच्या संदेशामध्ये फरक आपल्याला सापडणार नाही. तर अशा प्रकारे नारद मुनींची कोणतीच भौतिक इच्छा नव्हती, पण नारद मुनींच्या उदाहरणातून भगवंत आपल्याला शिकवत आहे की नारदाला पण नारद मुनींना पण त्यांचं जे नारदाचं जो स्तर आहे, जे नारद मुनींचे जे दिव्य भक्तीचं स्तर आहे तो असाच प्राप्त झालेला नाही, तर त्यांना पण खूप सारे सॅक्रिफायसेस म्हणजे त्याग करावे लागलेले आहेत आणि खूप मेहनत करावी लागलेली आहे. त्याग म्हणजे एका 5 वर्षाच्या मुलाला ज्यांची की फक्त एक सहारा म्हणजे त्याची आई होती, त्या आईला आईचा मृत्यू सहन करावा लागला. आणि भगवंतांच्या भक्तीमध्ये एवढ्या घनदाट अशा जंगलामध्ये जिथे की साप हत्ती विंचू वाघ सिंह काय नाही नाही ते सर्व पशु प्राणी असताना पण स्वतःच्या जीवाची काळजी न करता पूर्ण स्वतःचं ध्यान भगवंतांवर केंद्रित करून त्यांनी राहिलेलं जीवन व्यतीत केलं. तर आजच्या श्लोकामध्ये आपण पुढे काय होतं ते पाहू. तर कृपया हा श्लोक म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक क्रमांक 23. आणि श्रील प्रभुपादांचं जे एक एक तात्पर्य आहे आपण आज पाहणाऱ्या श्लोकांमध्ये खूप खूप महत्वाचं आहे, तर कृपया सर्वांनी लक्ष देऊन ऐका. आणि केवळ ऐकूच नका तर माझी आपल्याला विनंती आहे की कलियुगामध्ये आपली जी बुद्धी आहे ती काल काय आपण ऐकलं ते आज विसरण्याची खूप शक्यता आहे. त्याच्यामुळे जे महत्वाचे मुद्दे आहेत कृपया तुम्ही नोंद करून घ्या, एक वही किंवा डायरी आणि पेन बरोबर ठेवा. आणि जे कोणते आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये ॲप्लिकेबल असे कोणते मुद्दे दिसतील ते कृपया तुम्ही नोंद घ्या. श्लोक क्रमांक 23. सत्सेवया दीर्घयापि जाता मयि दृढा मतिः जाता हित्वा वद्यम् इमं लोकम् लोकम् गन्तामज्जनतामसि. आपल्यापैकी कुणाला याचा अनुवाद आणि तात्पर्य वाचायला आवडेल? हरे प्रभुजी कृष्ण. मी वाचू हाँ 1 मिनिट माताजी. कुणी? संजना माताजी. हो प्रभुजी. हाँ हरे कृष्ण हरे कृष्ण प्रभुजी. हरे कृष्ण. भक्त परम सत्याच्या सेवेने काही काळातच भक्ती दृढ होतो आणि त्याची बुद्धी माझ्या ठायी स्थिर होते. फलत या शोचनीय जगाचा त्याग केल्यानंतर तो दिव्य लोकात माझे सहचार्य प्राप्त करतो. तात्पर्य परम सत्याची सेवा करणे म्हणजे प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची सेवा करणे होय, असे श्री गुरु साधक
भक्त आणि भगवंत यांच्यामधील दिव्य पारदर्शक माध्यम आहेत. प्राथमिक स्तरावरील भक्ताजवळ आपल्या वर्तमान भौतिक इंद्रियांच्या शक्तीने भगवंताकडे जाण्याची पात्रता नसते आणि म्हणून आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांच्या दिव्य सेवेत त्याला प्रशिक्षित करण्यात येते. अशा प्रशिक्षणाने अल्पावधीतच तो दिव्य सेवेचे ज्ञान प्राप्त करतो. क्रमाक्रमाने प्रगत प्रभूजी थोडं सोल्ड क्रमाक्रमाने प्रगत होऊन तो शेवटी या भौतिक जगातील चिरकाळाचे वास्तव्य संपवितो आणि त्याला दिव्य जगात भगवंतांच्या राज्यात भगवंतांच्या मुक्त जनांमध्ये समाविष्ट होण्याची संधी दिली जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण, श्रील प्रभुपाद की जय। जय. तर या श्लोकापासून भगवंत विष्णू हे आध्यात्मिक सेवेची महती आपल्याला सांगत आहेत पुढच्या काही श्लोकांमध्ये। आणि तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी हे गुपित आपल्याला वर्णन करत आहेत। गुपित कशामुळं? की खरा मार्ग कोणता भगवत धामाला प्राप्त करण्याचा, जिथं की जीवन जे आहे ते सच्चित आनंद। सच्चित आनंद म्हणजे भौतिक जीवनासारखं पूर्ण काळजीने चिंतेने दुःखाने भरलेलं जीवन नाहीये, ना की नश्वर आहे या भौतिक जीवनासारखं। पण शाश्वत जर आपल्याला जीवन प्राप्त करायचंय, चिरकाळ, चिरकाळ म्हणजे अनंत काळासाठी जर आपल्याला आध्यात्मिक जगतामध्ये भगवंतांच्या सेवेमध्ये वास्तव्य प्राप्त करायचं आहे, तर त्याचा मार्ग काय? केवळ आणि केवळ भगवंतांची सेवा। आणि ती सेवा कशी सांगितली आहे? भक्तीमध्ये दृढ होऊन आणि त्या भक्ताची बुद्धी भगवंतांच्या प्रति स्थिर होऊन। भगवद्गीतेमध्ये दुसऱ्या अध्यायाच्या शेवटच्या भागामध्ये श्लोक क्रमांक 54 नंतर, 54 ते 72, आपण पाहतो भगवंत कृष्ण अर्जुनाला स्थितप्रज्ञ भक्ताबद्दल सांगतात। स्थितप्रज्ञ म्हणजे असा भक्त ज्याची बुद्धी जी आहे ती भगवंतांच्या सेवेमध्ये स्थिर आहे, त्याला आपण इंग्रजीमध्ये स्टेडफास्ट डिवोशनल सर्व्हिस म्हणतो। स्टेडफास्ट म्हणजे जसं एखादी छोटी वात असू द्या आपल्या मेणबत्तीची किंवा छोट्या चिमणीची, आजकाल तर चिमणी कोणाला जास्त वापरत नाहीत पण जुन्या काळात वापरायचे, तर त्या मेणबत्तीला जर आपण बाहेर ठेवलं तर हवेने ती छोटीशी ज्योत जी आहे ती विझण्याची शक्यता खूप जास्त आहे। पण ते जर खूप मोठा जाळ जर असेल, समजा होळीच्या वेळेस आपण होळी वगैरे पेटवतो, तर तो जाळ किती पण हवा असली तरी त्यांनी काही तो विझणारा नाही। उलट जर ज्वलनशील पदार्थ असतील, ड्रायवूड म्हणजे वाळलेलं लाकूड, किंवा ज्वलनशील दुसरे पदार्थ असतील, कपडे कागद वगैरे, तर ते अजून जास्त पेट घेतात। त्याच प्रकारे आपण बघतो की हे जे स्थितप्रज्ञ भक्त जे असे की त्यांची पण भक्ती एका मोठ्या ज्वालाग्नीसारखी आहे, जी की जीवनात येणाऱ्या छोट्या मोठ्या परीक्षांनी ती ज्योत विझत नाही किंवा फडफडत नाही। तर भगवंत सांगत आहेत अशा प्रकारचं स्थितप्रज्ञ भक्त होण्याची प्रोसेस काय आहे, कशा प्रकारे आपण भक्तीमध्ये दृढ होऊ शकतो आणि आपली बुद्धी भगवंतांच्या प्रती स्थिर ठेवू शकतो, काय काय केल्याने, भगवंतांची सेवा केल्याने। आणि कशा प्रकारे सेवा? अशा प्रकारे सेवा नाही की माझ्या मनाला येईल त्या प्रकारे सेवा। ऑफकोर्स काही न केल्यापेक्षा ती तरी ठीक आहे, पण ती सेवा सर्वोत्कृष्ट नाहीये। भगवंतांची सर्वोत्कृष्ट सेवा म्हणजे भगवंतांचे जे प्रामाणिक शुद्ध भक्त आहेत, जे की आपण गुरु म्हणून स्वीकार करतो, त्या शुद्ध भक्तांच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांची सेवा करणे, ही भगवंतांची सेवा करण्याचा व्यवस्थित विधी सांगितला आहे। आणि हे केवळ भागवतामध्येच नाही, कोणताही शास्त्र तुम्ही पहा, तुम्ही उपनिषद पहा, तुम्ही भगवद्गीता पहा, भागवत पहा, किंवा दुसरा कोणतंही वैदिक साहित्य पहा, तर विज्ञानार्थम स गुरु एव अभिगच्छेत। जर आपल्याला भगवंतांची भक्ती प्राप्त करायची, भगवंत प्राप्त करायचे, तर अशा व्यक्तीने ज्याला भगवंतांचं दिव्य ज्ञान समजून घ्यायचंय, प्राप्त करायचंय, त्या व्यक्तीनेच केवळ आणि केवळ भगवंतांच्या प्रामाणिक भक्तांकडे जाऊन त्यांना समर्पित करून आपलं जीवन गुरु म्हणून त्यांचा स्वीकार करणं हे सांगितलेलं आहे। मग कुणाच्या मनामध्ये प्रश्न येऊ शकतो
की गुरु स्वीकार करणं हे कशामुळे आवश्यक आहे. आपण आपल्या मनाने, तुम्ही तर सांगता की हरे कृष्ण महामंत्राचा जप करा, भागवत वाचा, भगवंतांबद्दल ऐका, हे तर मी असं पण घरी बसल्या करू शकतो किंवा करू शकते. मग गुरुची समर्पण करण्याची, गुरुला समर्पण करण्याची जीवन गरज काय आहे, त्यांच्याकडून दीक्षा घेऊन आपलं सेवेमध्ये जोडण्याची गरज काय आहे. गरज ही आहे की शास्त्र एक खूप सुंदर श्लोक आहे, इथे मी तुम्हाला त्याचा क्रमांक दाखवतो. चौथ्या स्कंधामध्ये येतो, 22व्या अध्यायामध्ये श्लोक क्रमांक 39. तर कृपया तुम्ही हा म्हणण्याचा प्रयत्न करा, मग आपण त्या मुद्द्यावर जाऊ की गुरुला आपलं जीवन समर्पित करण्याची गरज काय, भगवंतांच्या भक्तीमध्ये स्थिर होण्यासाठी किंवा भगवंतांना प्राप्त करण्यासाठी. तर कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा हा. पाद पंकज पलाश विलास भक्त्या, पाद पंकज पलाश पलाश विलास पलाश विलास भक्त्या, भक्त्या, कर्माशयं ग्रथित मुद्ग्रथयन्ति संतः, कर्माशयं ग्रथित मुद्ग्रथयन्ति संतः, तद्वन्नरिक्तमतयो यतयोऽपि रुद्धा. श्रोतो गणास्तमरणं भज वासुदेवम्. तर या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी, वासुदेव हरे कृष्ण, या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपादजी आपल्याला गमक सांगत आहेत गुरुला स्वीकार करण्याचं. तर इथं उदाहरण दिलेलं आहे की आपल्या हृदयामध्ये जे काही भौतिक इच्छा आहेत, भौतिक उपभोग करण्याच्या, त्या किती साऱ्या इच्छा आहेत कोण सांगू शकेल? 1, 2, 3, 4, 10, 50 किती आहेत आपल्या शरीर हृदयामध्ये? हरे कृष्णा, असंख्य अनकाउंटेबल, असंख्य असंख्य असंख्य. असंख्य आहेत. तर ह्या ज्या इच्छा आहेत त्या नदीच्या प्रवाहावर जे तरंग असतात त्यांच्याशी त्याची तुलना केलेली आहे. की नदीचा आपण प्रवाह पाहतो, समजा आजकाल तसं मोठं नदीचं पात्र दिसणं पण जास्त हे नाही राहिलं, पण तुम्ही गोदावरीचं पात्र म्हणा किंवा गंगेचं पात्र, असं विशाल नदीचं जर पात्र पाहिलं, त्या नदीच्या पाण्याच्या सरफेस, म्हणजे सरफेसला आपण काय म्हणतो, नदीच्या, पृष्ठभाग हा पृष्ठभाग, पृष्ठभाग त्याच्यावर खूप सारे पाण्याचे तरंग आपण पाहतो, आणि जेणेकरून ते पाणी नेहमी खालीवर खालीवर असं होत राहतं. पण तीच नदी ज्या वेळेस समुद्राला जाऊन मिळते, त्यावेळेस समुद्र इतका अथांग आणि इतका विशाल मोठा असतो, आणि त्याच्या लाटा त्या नदीच्या प्रवाहाच्या तरंगांपेक्षा इतक्या मोठ्या असतात की त्या समुद्रामध्ये एकत्र झाल्यानंतर नदी ज्या वेळेस जाऊन मिळते त्यावेळेस ते तरंगांचं स्वतंत्र असं अस्तित्व राहत नाही. त्याच प्रकारे असं सांगितलंय की आपल्या मनातल्या भौतिक इच्छा ज्या की असंख्य आहेत, एकामागून एक आपल्या मनामध्ये भौतिक उपभोगासाठी विचार येत राहतात, तर हे जे प्रवाह आहेत मनाच्या भौतिक इच्छांचे, ते आपण गुरु रूपी समुद्राला जाऊन ज्या वेळेस भेटतो, जे की गुरूंची जी भक्ती आहे ती समुद्राप्रमाणेच अथांग आहे, त्या समुद्राच्या अथांग सागरामध्ये आपल्या नदीच्या प्रवाहातील जे तरंग आहेत ते तिथे जाऊन शांत होतात, त्यांचं स्वतंत्र असं डिस्टर्बन्स काही राहत नाही. कारण समुद्रा अथांग समुद्रामध्ये ज्या वेळेस नदी जाऊन मिळते त्यावेळेस समुद्राच्या अथांगतेसमोर जे नदीचं पात्र कितीही मोठं असलं तरी ते खूप छोटसच जाणवतं, कारण समुद्र इतका मोठा आहे. त्याचप्रमाणे ज्या वेळेस एक प्रामाणिक भक्त गुरूंच्या शरण जातो आणि त्यांना आपलं जीवन समर्पित करतो, त्यावेळेस त्या गुरूंच्या आध्यात्मिक शक्तीचा जो अथांग सागर आहे त्यांचा आश्रय घेऊन आपल्या ज्या भौतिक इच्छा आहेत त्या पण हळूहळू कमी होतात, आणि आपण भगवंतांच्या सेवेमध्ये त्या भौतिक इच्छा कधी मागे पडून जातील आपल्याला कळत पण नाही, जर आपण आपल्या भक्ती प्रक्रियेमध्ये गंभीर असू आणि प्रामाणिक असू. तर इथे
भागवत आपल्याला सांगत आहे की जो कोणी भगवंतांना प्राप्त करण्याची इच्छा ठेवतो, त्यांची सेवा करण्याची इच्छा ठेवतो, त्यांनी अशा प्रामाणिक आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली भगवंत पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांची सेवा घ्यायला पाहिजे. आणि अशा सेवेचा फायदा काय होईल की अशा सेवेमध्ये जे गुंतलेलं मन आहे त्या गुंतलेल्या मनामध्ये जे कोणत्या भौतिक इच्छा आहे त्या मागं पडत राहतील, क्षीण होत जातील आणि हळूहळू निघून जातील. काय राहील ते? भगवंतांची सेवा करण्याची जी लालसा आहे, जी इच्छा आहे. आणि थोड्या काळाकरिता जरी आपण आपल्या जीवनामध्ये ही गोष्ट आपण साध्य करू शकलो, गुरुच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण समर्पित होऊन भगवंतांची शुद्ध भावनेने सेवा करणे, तर ते जे इम्प्रेशन, ती जी मनावर खून बनून राहते त्याची, भगवंतांच्या सेवेमध्ये अर्पण केलेले प्रयत्न होय, वेळ होय, ते जे इम्प्रेशन्स आहेत ते केवळ ह्याच जीवनात राहत नाहीत तर कालांतराने अनंत काळाने पण त्याचा आपल्याला निश्चित फायदा होतो. आणि खूप सारे उदाहरणं आपण पाहिलेले, मागच्या वेळेला आपण चर्चा केलेलं उदाहरण भरत महाराजांचं, की कशा प्रकारे जीवनाच्या ओघामध्ये एका छोट्याशा हरिणाच्या पिल्लाला वाचवताना कधी ते आसक्त झाले ते हरिणाच्या पिल्लाला त्यांना पण कळालं नाही. आणि एवढं जीवनामध्ये भगवंतांचं भाव भक्तीपर्यंत स्तर प्राप्त केलेला, पण मृत्यूच्या वेळी विचार आला तो हरिणाचा आणि पुढच्या जन्मामध्ये हरिणाचा जन्म प्राप्त झाला. पण कारण भरत महाराजांनी इतक्या छान प्रकारे, इतक्या सुंदर प्रकारे भगवंतांची सेवा केलेली आधीच्या जन्मामध्ये, त्या तो हरिणाचा जन्म प्राप्त होऊन पण त्यांना भगवंतांच्या प्रती केलेली सर्व सेवा लक्षात राहिली आणि चूक कुठे झाली होती ते पण लक्षात राहिलं, जेणेकरून त्यांनी ती भगवंतांची जी सेवा आहे, आध्यात्मिक भक्ती आहे, ती पुढच्या जन्मामध्ये पण कंटिन्यू केली. त्याच प्रकारे आपण दुसरे पण उदाहरण पाहतो, जसं गजेंद्र. गजेंद्र मोक्ष आपण लीला भागवतामध्ये पाहतो की गजेंद्र हे कोण होते, नावात कळतं आपल्याला, गजेंद्र म्हणजे हत्तींचे गजराज, हत्तींचे राजा होते, पूर्ण जंगलाचे राजा होते. तर अशा प्राणी जन्मामध्ये प्राप्त झालेला जीव असून ज्या वेळेस त्यांना खरी गरज पडली, ज्या वेळेस त्यांचा पाय हा एका मगरीनी पकडलेला होता तलावामध्ये आणि शक्ती अंगातली क्षीण होत चालली होती, खूप लांब लचक काळ ते युद्ध मगरी सोबत सुरू राहिल्यामुळं, पण ज्या वेळेस खरंच गरज होती भगवंतांच्या कृपेने आधीच्या जन्मात केलेली भक्ती आठवली त्यांना, ज्या वेळेस ते महाराज इंद्रद्युम्न होते आधीच्या जन्मामध्ये. पण भगवंतांची भक्ती ही अशी सांगितली की त्याचे जे आपल्या मनावर तयार झालेले जे इम्प्रेशन, जे खुणा आहेत त्या आपल्याला निश्चित आपल्या सोबत राहतील आणि ज्या वेळेस आपल्याला खरी गरज आहे त्या भगवंतांच्या भक्तीला लक्षात आणण्याची आणि जीवनाची परिपूर्णता प्राप्त करण्याची, त्यावेळेला भगवंतांच्या कृपेने ती आपण केलेली सेवा, ते जे इम्प्रेशन्स आहेत जरूर भगवंतांच्या कृपेने आपल्याला लक्षात येतील, ते कधीच जाणार नाहीत. त्याच्यामुळे सर्वात महत्वाचा मुद्दा काय, आपण आत्ता जे श्लोक वाचत आहोत, चर्चा करत आहोत, कोणता उपदेश, कन्क्लुजन काय देत आहे भागवतम आपल्याला, काय करायला पाहिजे आपण आपल्या जीवनामध्ये? भगवंतांची सेवा, भगवंतांची सेवा करायला पाहिजे. आणि इतक्या सगळ्या उदाहरणामधून आणि नारद मुनींनी हे सर्व सांगण्याचं कारण काय, कशासाठी सांगत आहेत हे नारद मुनी, कुणाला सांगत आहेत? व्यासदेवांना सांगत आहेत. व्यासदेवांना सांगत आहेत कारण त्यांच्या हृदयामध्ये संतुष्टी प्राप्त व्हावी त्यांना, कि का कुठे पाणी मुरत आहे नेमकं, का त्यांना हृदय एवढे सगळे वेद लिहून पण समाधान का प्राप्त होत नाही हृदयामध्ये, ते नारद मुनी ते गमक सांगत आहेत की आपल्याला ह्या जीवनामध्ये जर पूर्णतः समाधान तुम्हाला प्राप्त करायचं आहे आणि ह्या जीवनाच्या शेवटी जर भगवत धाम प्राप्त करायचं आहे तर आपण प्रामाणिकपणे गंभीरतेने आपलं जीवन भगवंतांच्या शुद्ध भक्ताच्या चरणी समर्पित करून आपला जे जोपर्यंत हात पाय चालत आहे, जोपर्यंत डोळ्यांना दिसत आहे, कानाला ऐकू येत आहे, व्यवस्थित आपण बोलू शकत आहोत, तोपर्यंत आपण चांगले आपले जे इंद्रिय आहेत भगवंतांच्या सेवेमध्ये अर्पण केले पाहिजे. कारण आपण जसं उदाहरण दिलं जातं की जे फूल असतं, तुम्ही कधी फ्लॉवर मार्केटमधून, फुल बाजारातून फुलं घेता भगवंतांना अर्पण करण्यासाठी, जसं आता
फेस्टिवल दसरा दिवाळीला आपण भगवंतांना छान हार अर्पण करतो, घराला तोरण लावतो, तर कशा प्रकारचे फुलं आणतो आपण? असे आणतो का की 8 दिवस 10 दिवस जुने शिळे जे कोमेजून गेलेले? कसे आणतो आपण बाजारातून फुलं? हाँ, ताजे तवाने आणतो, जेवढे चांगले चांगले फ्रेश मिळतील सुगंधित असे फुलं आणण्याचा प्रयत्न करतो. तर आपलं जीवन जे आहे ते पण भगवंतांच्या प्रती आपली एक ऑफरिंग, ऑफरिंगला आपण मराठीत काय म्हणतो, भगवंतांना आपण दाखवलेला एक नैवेद्य आहे. तर तो नैवेद्य आपलं शरीर ज्या वेळेस हट्ट खट्ट तंदुरुस्त आहे तर आपण ते अर्पण करायला पाहिजे. फूल ज्या वेळेस ताजं तवान आहे, असं नाही की आपण भौतिक कार्यामध्ये पूर्ण जीवन व्यतीत करू आणि ज्या वेळेस काहीच करण्यासारखं शरीर काही कामाचं राहणार नाही, व्यवस्थित दिसेनासं झालं, व्यवस्थित ऐकू येईना झालं, हातपाय चालण्याची क्षमता क्षीण झाली, दात पडायला लागले, त्यावेळेस ऑफकोर्स आता कुणी जर भगवंतांच्या भक्तीमध्ये त्या काळात जीवनात आला असेल तर काही उशीर झालेला नाही, तुम्ही तरी पण जीवन परिपूर्णता प्राप्त करू शकता. पण आपल्या जर हातात आहे, हातपाय चालत असताना, शरीर व्यवस्थित काम करत असताना जर आपण भगवंतांच्या सेवेमध्ये आत्ता अर्पण करत नाहीयेत तर आपण त्याचा अर्थ असा झाला की आपण फुलं कोमेजल्यानंतर अर्पण करू भगवंतांना. असं करू का आपण प्रत्यक्ष जीवनामध्ये? फुलं कधी ऑफर करू आपण? ज्या वेळेस ते ताजे तवाने आहे, ज्या वेळेस ते फ्रेश आहेत, त्याचप्रमाणे आपण आपलं जीवन पण ज्या वेळेस त्याच्यातून काही व्यवस्थित भगवंतांसाठी व्यवस्थित सेवा घडू शकते अशी सेवा जरूर करायला पाहिजे. नारद मुनींच्या उदाहरणातून पाहतो आपण, 5 वर्षांचा बालक आहे केवळ, आणि इतक्या व्यवस्थितपणे इमॅजिन करा, त्याला गाईड करणार भौतिक जगतामध्ये कोणीही नाहीये, भगवंत स्वतः त्याला गाईड करत आहेत. कशा प्रकारे नारद मुनी आपल्या जीवनामध्ये परिपूर्णता प्राप्त करू शकतात आणि त्याचं फळ त्यांना काय मिळतं हे पुढच्या श्लोकांमध्ये आपल्याला कळेल. आणि भगवंत सांगत आहेत अशा प्रकारे जर आपण गुरुच्या गायडन्स, गायडन्सला आपण काय म्हणतो, मार्गदर्शनाखाली जर आपलं जीवन परिपूर्ण केलं तर, आणि सेवेमध्ये गुंतलो, सेवेमध्ये स्वतःला प्रशिक्षित करून जर भगवंतांच्या सेवेमध्ये गुंतलो तर अंतत निश्चित जन्मांतराचं आपलं जे वास्तव्य आहे भौतिक जगतामध्ये, अनेक अनेक जन्मांतर आपल्याला घ्यावे लागत आहे, तर ते वास्तव्य संपेल आणि आपल्याला भगवंतांसोबत दिव्य जगतामध्ये प्रवेश मिळेल मुक्त जनांमध्ये. म्हणजे अशा भक्तांबरोबर जे की भगवंतांच्या सेवेमध्ये नित्य गुंतलेले आहेत आध्यात्मिक जगतामध्ये, जे की वेगवेगळ्या भौतिक जगतामध्ये जन्म घेत नाहीयेत, त्या भक्तांसोबत आपल्याला शाश्वत जीवन जगण्याची संधी प्राप्त होईल. तर आपण श्लोक क्रमांक 24 पाहू. आप कुणाला काही प्रश्न असेल, काही जिज्ञासा असेल तर कृपया विचारा. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण प्रभूजी. शोचनीय जग म्हणजे एक्झॅक्ट मीनिंग काय होतं त्याचा? शोचनीय या दोन श्लोक थांबा माताजी, त्याच्यानंतर या विषयावर चर्चा होईल की या भौतिक जगतामध्ये ज्या वेळेस एखाद्या व्यक्तीला कोणतं भौतिक गोष्ट प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो किंवा ती भौतिक गोष्ट प्राप्त होते, जर आपण भगवंतांच्या सेवेमध्ये जोडलेले नसू तर ती भौतिक गोष्ट जोपर्यंत प्राप्त होत नाही तोपर्यंत आपल्याला हँकरिंग राहील. हँकरिंग म्हणजे कधी प्राप्त होईल, कधी प्राप्त होईल, ती लालसा राहील, भौतिक लालसा. आणि ती गोष्ट प्राप्त झाल्यानंतर असं कोणतंच भौतिक सुख नाहीये जे की आपल्याला पाहिजे तेवढं प्राप्त होतं, पाहिजे तेवढा वेळ प्राप्त होतं, क्षणभंगूर थोड्या काळाकरिता प्राप्त होतं आणि पुन्हा ते काळाच्या कालशक्तीने निघून जातं. तर ते ज्या वेळेस निघून जातं त्यावेळेस माणसाला लॅमेंटेशन, लॅमेंटेशन म्हणजे पश्चाताप राहते, किती चांगलं होतं आणि आता निघून गेलेलं आहे. तर भौतिक जगत हे शोकमय याच्यासाठी सांगितलंय की भौतिक जीवनामध्ये जे कोणी व्यक्ती असतील आपल्या आजूबाजूला किंवा आपण स्वतः पण, जोपर्यंत आपण भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये स्वतःला जोडत नाही, आपल्यामध्ये हँकरिंग आणि लॅमेंटेशन या दोन गोष्टी निश्चित राहणार. हँकरिंग म्हणजे भौतिक लालसा प्राप्त करण्याची आणि लॅमेंटेशन म्हणजे ती मिळालेली गोष्ट गमवल्यानंतर होणारा पश्चाताप. तर त्याच्यामुळे पूर्ण जीवन जे आहे भौतिक ते शोकमय सांगितलेले आहे माताजी. ओके प्रभूजी, धन्यवाद प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्लोक क्रमांक 24.
तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. मतिर्मयी निबद्धेयम् न विपद्येत कर्हि चेत् प्रजा सर्ग निरोधेऽपि स्मृतिश्च मत् अनुग्रहात् तर इथे भगवंत नारद मुनींना शेवटी मिळणार फळ सांगत आहेत. जर ते अशा प्रकारे स्वतःच जीवन व्यतीत करतील भगवंतांच्या दिव्य सेवेमध्ये. आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल हरे कृष्ण? हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. दोन भक्तांनी सांगितलं. रीना माताजी तुम्ही वाचा आणि क्षितिजा माताजी तुम्ही पुढचं वाचा. ठीक आहे. हो चालेल प्रभूजी. हरे हा एक मिनिट हा छोट छोट करतो मिनिट. हा हो हरे कृष्ण प्रभूजी. माझ्या बाबतीत अनुरक्त असलेली बुद्धी कधीही विफल होणार नाही. जीवसृष्टीच्या वेळी आणि संहाराच्या वेळी माझ्या अनुग्रहाने तुझी स्मृती अखंड राहील. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. तर इथे भगवंत नारद मुनींना सांगत आहेत स्मृतिश्च मत अनुग्रहात. स्मृतिश्च म्हणजे हे नारदा तुला ही जी स्मृती ही जी आठवण प्राप्त राहील तुझ्या भक्तिमय केलेल्या सेवेची ती कशामुळे प्राप्त राहील? मत अनुग्रहात. मत म्हणजे भगवंतांच्या माझ्या माझ्या म्हणजे कोण सांगत आहेत? भगवंत सांगत आहेत. भगवंतांच्या कृपेने नारद मुनींना जी स्मृती जे स्मरण राहील प्राप्त राहील ते शाश्वत प्राप्त राहील की त्यांना ते विसरणार नाहीत. भक्तीमध्ये केलेली सेवा हे भगवंत त्यांना आशीर्वाद देत आहे आणि कधी विसरणार नाहीत ते. आपल्याला जर आपल्यापैकी कुणाला प्रश्न विचारला याच वेळेला, समजा इथे 10:08 झालेले आहेत रात्रीचे, तर याच वेळेला मी काल रात्री काय करत होतो, तर आपल्याला थोडा विचार करावा लागेल. किंवा काल संध्याकाळच्या प्रसादामध्ये आपण काय घेतलं आपल्याला थोडा विचार करावा लागेल. का? कारण भौतिक जगतामध्ये आपली जी स्मृती आहे, भगवंत भगवद्गीतेत सांगतात की त्यांच्याच कृपेने जी काही थोडीफार स्मृती प्राप्त होते ती होते आणि त्यांच्याच कृपेने फॉरगेटफुलनेस म्हणजे विसरणे पण होते. पण नारद मुनींना ते आपली कृपा प्रदान करत आहेत की त्यांच्या कृपेने नारद मुनी भक्तीला नेहमी लक्षात ठेवतील, त्यांनी केलेल्या भक्तिमय सेवेला. आणि कधी लक्षात ठेवतील? ब्रह्मदेवांच्या दिवस उजाडल्यानंतर आणि दिवस संपल्यानंतर जो संहार असतो, दिवस उजाडल्यानंतर जी सृष्टी तयार करतात त्या संहारानंतर पण नारद मुनींना म्हणजे भगवत ब्रह्मदेवांच्या दुसऱ्या दिवशी पण नारद मुनींना त्यांच्या भक्तीमध्ये केलेले जे व्यतीत केलेलं जे जीवन आहे ते पूर्ण लक्षात राहील. आणि आपण काही काळापूर्वी पाहिलेलं मागच्या वेळेला की नारद मुनी कसं हे जे पूर्ण त्यांचं आधीचं जीवन सांगत आहेत एका दासी पुत्राच्या रूपामध्ये, ते ती गोष्ट ब्रह्मदेवांच्या आदल्या दिवशी झालेली आहे. आणि ब्रह्मदेवांचा आधीच एक दिवस म्हणजे हा बिलियन्स ऑफ इयर्स लॉंग आहे. म्हणजे बिलियन्सला कोटी अरबो वर्ष हा लांब लचक काळ आहे ब्रह्मदेवांचा एक दिवस. तर नारद मुनींना एवढ्या करोडो करोडो वर्षांपूर्वी झालेली गोष्ट पण भगवंतांच्या कृपेने पूर्णपणे स्मरणात आहे. तर भगवंत सांगत आहेत की कारण हे नारदा तुझी जी बुद्धी आहे ती अनुरक्त, अनुरक्त म्हणजे पूर्णतः भगवंतांच्या सेवेमध्ये लीन अशी बुद्धी आहे, त्याच्यामुळे तुला कधीही माझं विस्मरण होणार नाही, तू कधीही मला विसरणार नाहीस. आणि तात्पर्य खूप महत्वाचं आहे. तर रीना माताजी तुम्ही तात्पर्य पण वाचाल. हरे कृष्ण प्रभूजी. हरे तात्पर्य तात्पर्य भगवंतांची केलेली सेवा कधीही विफल जात नाही. भगवंत शाश्वत आहेत म्हणून त्यांच्या सेवेत नियुक्त केलेली बुद्धी किंवा त्यांच्या संबंधी प्रभूजी दिसत नाहीये. एक मिनिट. हा त्यांच्या संबंधी केलेले कार्य
हे देखील नित्यच आहेत. भगवद्गीतेत म्हटले आहे की भगवंतांची जन्मोजन्मी केलेली दिव्य सेवा संचित केली जाते आणि जेव्हा भक्त पूर्णत्व प्राप्त करतो तेव्हा त्या भक्तीच्या एकूण शक्तीने त्याला भगवंतांच्या सानिध्यात प्रवेश मिळतो. भगवंतांच्या सेवेचा संचय कधीच नष्ट होत नाही तर तो पूर्णत्व प्राप्त होईपर्यंत वाढतच राहतो. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तर हे पण तात्पर्य खूप सुंदर रीत्या लिहिले आहे प्रभुपादांनी. याच्यामध्ये भागवत आपल्याला सांगत आहे की भगवंतांच्या प्रती अर्पण केलेली सेवा ही आपल्या शाश्वत बँक अकाउंट मध्ये जाते. फॉर एक्झाम्पल, आपण दर महिन्याला किंवा जे काही आपला धनसंचय होतो आपण बँक अकाउंट मध्ये ठेवतो, पण ह्या बँक अकाउंट मधला 1 रुपया पण आपल्यासोबत जाऊ शकतो का पुढच्या जन्मामध्ये आपल्यासोबत? नाही नाही जाऊ शकत. पण इथे सांगितलेलं आहे आपल्या आध्यात्मिक बँक अकाउंट मध्ये आपण जी कोणती धनराशी पुंजी जमा केलेली आहे, कोणती धनराशी आहे ती? भगवंतांच्या दिव्य सेवेची. त्या सेवेचं जे आपण केलेलं डिपॉझिट आहे ते कधीही नष्ट होत नाही. जन्म जन्मांतरानंतर आपण केलेल्या आधीच्या जन्मात पण भगवंतांबद्दल जी सेवा अर्पण केली ती पण आपल्या बँक अकाउंट मध्ये जोडली जाईल. आणि अशा तयार झालेल्या डिपॉझिट बद्दल भगवंत भगवद्गीतेत पण सांगतात आणि भागवतात पण सांगत आहेत की त्याचा संचय कधीच नष्ट होत नाही. तुम्ही जमा केलेले पैसे नष्ट होतील किंवा ते पैसे जरी सुरक्षित राहिले तरी आपण आपल्या अंतच्या वेळेला ते काही आपल्या सोबत येऊ शकणार नाहीत. पण भगवंतांच्या केलेल्या सेवेचा जो संचय आहे तो जन्मोजन्मांतरामध्ये आपल्याला मदत करेल आणि आपल्या सोबत येईल. आणि शेवटी भगवत धामात जाण्यासाठी ज्या वेळेस आपली भक्ती परिपक्व होईल, आपण मागच्या वेळेस एक शब्द पाहिलेला, नारद मुनींना भगवंत विष्णू सांगत आहेत अविपक्व. अविपक्व म्हणजे आत्ता आपली जी भक्ती आहे ती व्यवस्थित मॅच्युअर झालेली नाहीये, पक्व झालेली नाहीये. पण आपण ज्या वेळेस भगवंतांच्या सेवेचा संचय करत राहू, गंभीरतेने प्रामाणिकतेने भगवंतांची सेवा करू, ती सेवा तो भगवंतांच्या भक्तीचा केलेला संचय आपल्याला भगवत भक्ती प्राप्त करण्यासाठी मदत करेल. आणि कधी कधी भक्तांना ही मनामध्ये एक प्रश्न राहतो की किंवा शंका राहते की मी तर भगवंतांची ही भक्ती करण्याचा प्रयत्न करत आहे छोटी का असेना, पण बघू तर कुणीच शकत नाहीये ना, ना तर समजा आता ऑनलाईन आपण कनेक्टेड आहे, तर तुमच्यापैकी निश्चित बरेच भक्त रोज जप करत असतील, भगवंतांबद्दल वाचत असतील भागवत. पण कधी मनात विचार येऊ शकतो की अरे नामनिष्ठ प्रभूजींना कसं कळणार की मी ही सेवा अर्पण करत आहे, किंवा परमपूज्य जयपताका महाराजांना कसं कळणार की मी ही सेवा अर्पण करत आहे? तर भगवंत आपल्याला भागवतामध्ये श्रीमद भागवतम आपल्याला शिकवत आहे काळजी करायची गरज नाहीये. आपल्याला भागवत सांगत की आपण केलेल्या सेवेने एका भगवंतांच्या भक्ताला आपण जर व्यवस्थित प्रसन्न करू शकलो, त्या भक्ताला माहित पण नाहीये की ही सेवा आपण अर्पण केलेली, पण त्याला त्या सेवा आवडली किंवा त्याला त्या सेवेबद्दल सेवेनी प्रसन्नता प्राप्त झाली. मी एक उदाहरण देईल तुम्हाला, तरी त्या भगवंतांच्या भक्ताला प्रसन्न केल्यामुळेही आपल्याला भगवंतांची आणि आपल्या गुरूंची कृपा निश्चित प्राप्त होईल आणि निश्चित आपल्याला भक्तीमध्ये प्रगती होऊन भगवद्धामात जाण्याचा आपल्याला चान्स मिळेल ज्या वेळेस आपली भक्ती सेवेचा इनफ मॅच्युअर होईल. एक उदाहरण देतो मी आपल्याला, समजा मंदिरामध्ये आपल्या इस्कॉनच्या सर्व मंदिरांमध्ये वीकली लव फिस्ट सॅटर्डे किंवा संडेला संडे फिस्ट असते, तर त्या फिस्ट क्लास नंतर संडे फिस्टच्या क्लास नंतर सर्व भक्तांना प्रसाद वितरण केलं जातं. तर समजा असा कोणता भक्त आहे ज्याची एखाद्या स्पेसिफिक संडेला रविवारी सेवा आहे, किचनमध्ये संडे फिस्ट जी भोग बनवायचा भगवंतांना अर्पण करण्यासाठी आणि तो नंतर प्रसाद म्हणून भक्तांना डिस्ट्रीब्यूट होणार आहे, त्याच्यामध्ये त्याची सेवा आहे. से फॉर एक्झाम्पल चपाती पोळ्या लाटण्यासाठी सेवा आहे फॉर एक्झाम्पल. आता त्या चपाती लाटलेल्या चपातीला भाजून चपात्या पोळ्या तयार केलेल्या आहेत, त्याच्या भगवंतांना भोग अर्पण केलेला आहे,
आणि नंतर संडे फिस्ट चा क्लास झाल्यानंतर तो प्रसाद भगवंतांना अर्पण केलेला भोग, तर तो प्रसाद होतो सर्व भक्तांना आपण डिस्ट्रीब्यूट करत आहोत, देत आहोत. तर ती पोळी प्रसादाचा भाग म्हणून स्वीकार करताना घेताना त्या भक्ताला घेणाऱ्या जर खूप म्हणजे छान प्रकारे आपण भक्तीने बनवली आवडली, त्या भक्ताला माहित नाहीये की कोणत्या भक्ताने ही पोळी केलेली आहे, पण त्या भक्ताला आवडलेली आणि त्याला संतुष्ट वाटलेला आहे ती आपण केलेली सेवा, पण भगवंतांच्या डिपॉझिट मध्ये आपली सेवा म्हणून रजिस्टर झालेली आणि त्याचा आपल्याला निश्चित प्रचूर प्रमाणामध्ये भक्तिमय फळ जरूर प्राप्त होईल भगवंतांच्या भक्तीमध्ये प्रगती होण्यासाठी. तर सांगण्याचा अर्थ असा आहे की आपण केलेली सेवा असं नाही, कधी कधी नवशिके जे भक्त असतात त्यांच्या मनामध्ये नेहमी उत्कंठा राहती, प्रश्न राहतो की मी सेवा करत आहे पण कुणाला सांगू मी, की प्रभूजींना माहितीये का, कळालंय का मी सेवा करत आहे, किंवा गुरु महाराजांना माहितीये का. गरज नाही, भगवंत हे परमात्मा म्हणून प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये वास करत आहेत, मग ते आपले शिक्षा गुरु असू नामनिष्ठ प्रभूजी आणि बाकी वरिष्ठ भक्त, किंवा दीक्षा गुरु असू आपले गुरु महाराज असू, किंवा शिल प्रभुपाद भगवंतांचे जे शुद्ध नित्य भक्त आहेत, नित्य सहयोगी भक्त आहेत, तर सर्वांना भगवंतांच्या कृपेने ती गोष्ट जरूर कळेल. पण महत्वाचं हे की त्यांना कळणं किंवा न कळणं नाहीये, भगवंतांची कृपा त्या भक्तांकडून निश्चित प्राप्त होईल जर आपण आपल्या सेवेमधून भक्तांना प्रसन्न करू शकलो तर. सर्वांना ही गोष्ट क्लिअर आहे, सेवेचे वेगवेगळे मुद्दे आपण जे आता चर्चा करत आहोत. मागच्या श्लोकामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे आपल्या सेवेचं जे बँक अकाउंट मध्ये डिपॉझिट होतं ते नेहमी शाश्वत आपल्या सोबत राहतं. या श्लोकामध्ये आपण पाहत आहोत की भगवंतांच्या केलेली जन्मोजन्मी सेवा संचित होते आणि अशी सेवा करण्यासाठी ती सेवा दाखवणं महत्वाचं नाहीये, कुणाला कळणं महत्वाचं नाहीये, आपला उद्देश असला पाहिजे कशा प्रकारे चांगल्यात चांगला प्रयत्न मी करू आणि जेणेकरून ह्या सेवेचा भक्तांना लाभ व्हावा आणि त्यांना आनंद व्हावा. उदाहरणार्थ आता ह्या आपल्या कार्यक्रमामध्ये भागवताच्या पूजा माताजी, रजनी माताजी ह्या कोऑर्डिनेटरची सेवा करत आहेत, तर त्यांना बऱ्याच एंग्झायटी, एंग्झायटी म्हणजे काळजी राहते की कधी रजनी माताजींचा सकाळीच मेसेज येतो पण संध्याकाळपर्यंत उत्तर नाही, की आज प्रोग्राम होणार आहे का नाही. त्यांना कधी कधी बोलणे पण बसतात, दुसऱ्या दिवशी परत अरेंज करतात, परत फॉलोअप करतात, पण त्या ह्या सगळं कशासाठी करत आहेत, जेणेकरून तुम्हा आम्हा सर्वांना एक संधी प्राप्त व्हावी श्रीमद भागवतम ऐकण्याची, त्याची चर्चा करण्याची. तर आपल्याला जर ह्या कार्यक्रमाचा थोडा पण लाभ झाला आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये, निश्चित रजनी माताजींना, पूजा माताजींना पण त्यांच्या आध्यात्मिक जीवनामध्ये त्याचा लाभ प्राप्त होईल. का? कारण कळत नकळत आपल्या सर्वांच्या 20-22 जणांच्या लक्षात राहू की न राहू, भगवंतांच्या लक्षात जरूर राहील की रजनी माताजींनी ह्या या दिवशी हा हा क्लास अरेंज केलेला आणि ते ती केलेली सेवा भगवंत हे कधीही विसरत नाहीत. त्याच्यामुळे आपण कधीही असा विचार करायची गरज नाही की मी ही सेवा करत आहे कृष्णांना माहितीये का, प्रभुपदांना माहितीये का, नामनिष्ठ प्रभूजींना माहितीये का. जोपर्यंत त्या सेवेनी भगवंतांच्या कोणत्याही भक्ताला आपण प्रसन्न करू शकतो तोपर्यंत त्या सेवेचा आपल्याला अर्थ निश्चित व्यवस्थित प्राप्त होईल. कुणाचा काही प्रश्न आहे याच्यावर? हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढे जाऊ. श्लोक क्रमांक 25. एतावदुक्त्वो पररामः तन्महत् भूतं नभोलिङ्गं भूतो नभोलिङ्गं मलिङ्गमीश्वरम् अहं च तस्मै महता महीयसे शीर्ष्णावनामं विदधे मुखं पितः आपल्यापैकी कुणाला वाचायला आवडेल? हरे कृष्ण. मी वाचू प्रभूजी. हरे कृष्ण. हा क्षितिजा माताजी. येस माताजी. हा हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय.
तेव्हा शब्दातून व्यक्त होत असलेल्या परंतु नेत्रांना अदृश्य असलेल्या त्या अनंत आश्चर्यमय श्रेष्ठ पुरुषाने आपले कथन थांबवले. मी कृतज्ञतेच्या भावनेने मस्तक नमवून त्यांना प्रणाम केला. तात्पर्य आपण वाचू का प्रभूजी? यस मंत्र. हां, भगवंतांचे दर्शन झाले नाही आणि केवळ त्यांचे शब्द ऐकू आले तरी काही हानी नाही. भगवंतांनी आपल्या उच्छ्वासातून चार वेद निर्माण केले. त्यांचे दर्शन आणि साक्षात्कार वेदांच्या दिव्य उच्चारणातून होतो. त्याचप्रमाणे भगवद्गीता भगवंतांची शब्द अभिव्यक्ती आहे आणि त्याच्या स्वरूपात आणि भगवद्गीतेत काही अंतर नाही. की भगवंतांना दिव्य ध्वनीच्या निरंतर उच्चारणाने पाहिले आणि ऐकले जाऊ शकते. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. धन्यवाद. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. तेव्हा शब्दातून व्यक्त होत असलेल्या परंतु नेत्रांना अदृश्य असलेल्या त्या अनंत आश्चर्यमय श्रेष्ठ पुरुषाने आपले कथन थांबविले. मी कृतज्ञतेच्या भावनेने मस्तक नमवून त्यांना प्रणाम केला. तर नारद मुनींची इथे आपल्याला कृतज्ञता दिसत आहे. भगवंतांनी त्यांना जी एनलाइटनमेंट म्हणजे दिव्य ज्ञान जे दिले, भक्तीचे भक्ती कशा प्रकारे करायला पाहिजे, कोणती काळजी त्यांनी घ्यायला पाहिजे आणि जीवनाच्या शेवटी अशा प्रकारे जर त्यांनी भक्ती केली तर भगवत धाम कसं प्राप्त होईल त्यांना, हे भगवंतांनी त्यांना पूर्ण सांगितलेलं आहे. तर नारद मुनी या श्लोकामध्ये त्यांची कृतज्ञता व्यक्त करत आहेत. आपण पाहिलं की सुरुवातीला त्यांना आपल्या हृदयामध्ये भगवंतांचं दर्शन झालं आणि ते दर्शन भगवंतांनी संपवल्यानंतर कशा प्रकारे नारद मुनी हे रेस्टलेस, रेस्टलेसला आपण मराठीत काय म्हणतो, चल बिचल. चल हा त्यांची चल बेचैन 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 हा हिंदी शब्द आहे पण ठीक आहे अर्थ कळाला. ठीक आहे. बेचैन हा अस्वस्थ 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 हाँ ते बरोबर अस्वस्थ झाले आणि त्यानंतर भगवंतांनी कसं त्यांना उपदेश दिला तर या श्लोकामध्ये भागवत सांगते की भगवंतांनी त्यांना दिलेला उपदेश पण आता कंक्लूड केला, थांबवला. तर त्यानंतर नारद मुनींनी त्यांची म्हणजे कृतज्ञता इथे व्यक्त केलेली भागवतामध्ये. आणि तात्पर्यामध्ये प्रभुपादजी सांगतात की कशा प्रकारे भगवंतांनी दिलेलं दर्शन आणि भगवंतांनी केलेला उपदेश, त्यांचे शब्द, या दोन्हीमध्ये काही फरक नाहीये. म्हणजे दुसऱ्या अनुभवामध्ये ज्यावेळेस नारद मुनींना भगवंतांकडून उपदेश प्राप्त झाला ते पण भगवंतांनी दिलेल्या दर्शनाप्रमाणेच तेवढंच महत्वपूर्ण होतं. त्याच्यामुळे भागवत काय सांगतं आपल्याला की सारांश असा की भगवंतांना दिव्य ध्वनीच्या निरंतर उच्चारणाने पाहिले पाहिजे. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा, भागवत सांगतं भगवंतांना आपण आपल्या कानाने पाहिले पाहिजे. तुम्ही म्हणाल की कानाने कसं पाहायचं, पाहत होता आपण डोळ्याने. कानाने पाहणं म्हणजे भगवंतांचे ही जी वाणी आहे, भगवद्गीता असू किंवा श्रीमद भागवत असू, ये ऐकणं हे पण आपण भगवंतांचं दर्शन घेण्या इतपत प्रभावशाली आहे. प्रोव्हाइडेड की आपण ते तेवढं तन्मयतेने ऐकू, समजून घेऊ आणि आपल्या जीवनामध्ये आचरणात आणण्याचा प्रयत्न करू. तर भगवंतांचं केलेलं दिव्य उपदेश, दिव्य उच्चारण आणि भगवंतांनी दिलेलं दर्शन हे दोन्हीही इक्विव्हॅलंट आहे. इक्विव्हॅलंट म्हणजे दोन्हीचं महत्व तेवढंच आहे, एक कमी एक जास्त असं नाहीये. अजून आपण एक दोन श्लोक कव्हर करू मग आजचं कंक्लूड करू. कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा. श्लोक क्रमांक 26. तर अर्धा श्लोक इथे आहे, अर्धा पुढच्या पेज वर आपण पठन. गुह्यानि भद्राणि कृतानि च स्मरन्. गां पर्यटं स्तौ गां पर्यटं स्तुष्टमनागत स्पृहा. कालं प्रतीक्षन् विमदो विमत्सरः.
या पण श्लोकामध्ये मी याला थोडस छोटं करतो जेणेकरून आपल्याला पूर्ण श्लोक एकाच पेजवर दिसेल. थोडस, अरे बाप, नामानी अनंतस्य हतत्रप पठन. नारद मुनी सांगत आहेत अशा प्रकारे भगवंतांचं दर्शन प्राप्त केल्यानंतर, त्यांचा उपदेश प्राप्त केल्यानंतर त्यांचा काय अनुभव होता नारद मुनींचा, तो इथे सांगत आहेत आपल्याला. नामानी अनंतस्य हत त्रप पठन. भगवंतांचं जे नामस्मरण आहे नित्य रूपाने नारद मुनी करू लागले. हत त्रप पठन, हत त्रप म्हणजे भगव या भौतिक जगतातले जे फॉर्मॅलिटीज आपण म्हणतो, ज्या औपचारिकता, त्या कोणत्या औपचारिकतांमध्ये न अडकता. जसं औपचारिकता म्हणजे काय, कधी कधी आपण बघतो की नवीन भक्त येतात आणि त्यांना तुम्ही हरे कृष्ण महामंत्र म्हणायला सांगा, आनंदाने म्हणतील. पण ज्या वेळेस रस्त्यामधून भक्तांचं कधी हरिनाम संकीर्तन चाललेलं असतं, त्यांना लाज वाटते की अरे मी भगवंतांचं नाव मोठ्याने म्हणेल तर लोक काय विचार करतील. तर ही जी भौतिक औपचारिकता आहे आपण भगवंतांच्या सेवेमध्ये ठेवण्यात काही अर्थ नाहीये. तर नारद मुनी सांगत आहेत की भगवंतांनी अशा प्रकारे त्यांना दिव्य ज्ञान प्रदान केलं, त्यानंतर ते या भौतिक जगतामधल्या औपचारिकता सोडून नित्य भगवंतांच्या अनंत नाम अनंत अनंत नाम घेण्यामध्ये ते मुग्ध झाले. गुह्यानी भद्राणि कृतानि च स्मरन. आणि गुह्यानी भद्राणि आणि भगवंतांच्या या रहस्यमय आणि कल्याणकारक असं दर्शन प्राप्त करून ते संतुष्ट झाले. गाम पर्यटन स्तुष्ट मना गत स्पृहा. पर्यटन, पर्यटन म्हणजे इकडे तिकडे फिरणे. तर ह्या भौतिक जगतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ते भगवंतांचं नामस्मरण करून त्यांचा प्रचार प्रसार करू लागले. कालम प्रतिक्षण विमदो विमत्सरः. आणि अशा प्रकारे काळाची प्रतीक्षा करत, कोणत्या कोणत्या काळाची प्रतीक्षा करत, भगवंतांनी काय सांगितलेले नारद मुनींना त्यावेळेस त्या जन्मामध्ये, की या पृथ्वीवरच्या भौतिक तुझा जो जन्म आहे त्याच्या शेवटी तू अशा प्रकारे भक्ती करशील तर मला प्राप्त करशील अंतत. तर त्या वेळेची आठवण करत की ती वेळ येईल, मी तोपर्यंत व्यवस्थित छान भक्ती करायला पाहिजे, नारद मुनी विमदो विमत्सरः. विमदो म्हणजे त्यांना अहंकार राहिला नाही की अरे बघा मला भगवंतांनी दर्शन दिलं, मला भगवंत प्रत्यक्षात बोलले, मला भगवंतांनी हा ही कृपा प्रदान केली आहे की मी ब्रह्मदेवांच्या पुढच्या दिवसामध्ये पण त्यांचं विस्मरण मला होणार नाही, आणि मला भगवंतांनी कृपा प्रदान केली आहे की मी अशा प्रकारे भगवत भक्तीची जर प्रोसेस फॉलो केली तर पुढच्या जन्मामध्ये मला दिव्य शरीर प्राप्त होईल, भगवत धामामध्ये प्रवेश प्राप्त होईल. या सगळ्या भगवंतांच्या कृपेचं विमद नारद मुनींना थोडा पण अहंकार झाला नाही. विमदत सरह, विमत विमत सरह म्हणजे किंवा दुसऱ्या कोणत्या ह्या जगातल्या प्राणी मात्रांवर पण त्यांची ईर्ष्या राहिली नाही. तर आपण ह्या भौतिक जगतामध्ये बघतो की सक्सेस, भौतिक यश ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला प्राप्त झाली म्हणतो. विमद म्हणजे आपला अहंकार वाढतो, आणि जर कुणा दुसऱ्याला प्राप्त झाली तर आपल्याला त्या व्यक्तीबद्दल ईर्ष्या निर्माण होते की त्याला यश मिळालं पण मला का नाहीये, माझ्याजवळ ही गोष्ट का नाहीये. तर हे भौतिक यशाचं लक्षण आहे. पण आध्यात्मिक गुण कोणता आहे, आध्यात्मिक गुण म्हणजे भगवंतांचे भक्त भक्तीमध्ये एवढे गुंतलेले एवढे रममान असतात की त्यांच्या जीवनामध्ये पण कोणतं जर यश प्राप्त झालं तर ते भगवंतांबद्दल कृतज्ञ राहतात, अहंकार बाळगत नाही की बघा मला मी जीवनामध्ये किती काही प्राप्त करू शकलो. किंवा जर कधी काही नाही प्राप्त झालं, बाकीच्यांना जरी प्राप्त झालं यश, तरी भगवंतांचे भक्त हे कधी विमत्सर म्हणजे ईर्ष्या करत नाहीत, त्या व्यक्तीला का प्राप्त झालं, मला का नाही प्राप्त झालं, अशा प्रकारची ईर्ष्या करत नाही. तर हे सर्व गुण श्रील प्रभुपादजी तात्पर्यामध्ये पहिल्याच वाक्यात सांगतात की कशा प्रकारे भगवंतांच्या निष्ठावंत आणि प्रामाणिक अशा भक्तांचं जीवन कसं आहे
हे आपण ह्या चार ओळीतून पाहू शकतो, नारद मुनींनी दिलेल्या गुणांमधून। तर आपण 2-4 मिनिट अजून कन्क्लूड करू। 2-4 मिनिटांमध्ये आपल्यापैकी कुणाला हे वाचायला आवडेल? हरे कृष्ण। वाचू काय? हरे कृष्ण माधुरी माताजी। यस माताजी। हाँ वाचते, एक मिनिट। मोठ अशा प्रकारे, एक मिनिट हा, थोडं मोठ। अशा प्रकारे भौतिक, अशा प्रकारे भौतिक जगाच्या औपचारिकतांपासून मुक्त होऊन भगवंताच्या दिव्य नामाचे आणि यशाचे कीर्तन करू लागलो। त्यांच्या कल्याणकारी रहस्यपूर्ण दिव्य चरित्रांचे कीर्तन आणि स्मरण करीत मी पूर्णपणे संतुष्ट झालो। भौतिक इच्छातून पूर्णपणे मुक्त झालो। गर्वरहित, ईर्ष्यारहित झालो आणि काळाची प्रतीक्षा करीत पृथ्वीवर भ्रमण करू लागलो। तात्पर्य, तात्पर्य वाचू ना? तात्पर्य, भगवंतांच्या निष्ठावंत भक्ताचे जीवन या प्रकारे नारद मुनींच्या द्वारे स्वतःच्या उदाहरणाने संक्षेपात वर्णन करण्यात आले आहे। असा भक्त भगवंत अथवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींकडून दिव्य ज्ञानात दीक्षित झाल्यानंतर भगवंतांच्या महात्म्यांचे संकीर्तन अतिशय गंभीरतेने करू लागतो आणि जगभर भ्रमण करतो। अशा भ्रमणाने इतर जनही भगवंताच्या महिम्याचे श्रवण करू शकतात। अशा भक्तांना भौतिक लाभाची इच्छा असत नाही। भगवत धाम प्राप्त करण्याच्या एकमेव इच्छेने ते प्रेरित झालेले असतात। भौतिक शरीराचा त्याग केल्यानंतर त्यांना त्याची अवश्य प्राप्ती होते। भगवंतांच्या धामात परत जाणे हे जीवनाचे परम लक्ष्य आहे आणि तेच त्यांचे ध्येय असल्यामुळे ते कधीही कोणाशीही ईर्ष्या द्वेष करीत नाहीत आणि भगवत धामात जाण्याच्या पात्रतेचा गर्वही करीत नाहीत। त्यांचा केवळ एकच व्यवसाय असतो, भगवंताच्या नामाचे, यशाचे, लीलांचे कीर्तन, स्मरण आणि कोणत्याही भौतिक लाभाच्या हेतू विना जनकल्याणार्थ भगवत संदेशाचे वितरण। हरे कृष्ण। किती सुंदर तात्पर्य आहे बघा। भगवंतांचे जे निष्ठावंत भक्त आहेत त्यांची एकच लालसा कोणती असते? कोणता विचार असतो त्यांच्या मनामध्ये? जीवनामध्ये काय प्राप्त करायचंय? भगवत धामात परत जाणे, भगवंतांच्या धामामध्ये परत जाणे। आणि भगवंतांच्या सेवेमध्ये गुंतलेले असल्यामुळे त्यांचं हृदय हे नेहमी संतुष्ट असतं। आपल्याला लक्षात आहे मूळ कारण काय नारद मुनींनी हा उपदेश सांगण्याचा? व्यासदेवांना गमक सांगण्यासाठी कशा प्रकारे ते हृदयाचं पूर्णपणे संतुष्टता प्राप्त करू शकतात। तर भगवंतांचे जे भक्त आहेत ते भगवंतांच्या सेवेमध्ये नित्य गुंतलेले असल्यामुळे त्यांना इकडे तिकडे बघण्यामध्ये कुणाचं काय चाललंय, कुणाचं काय चाललंय हे बघण्यामध्ये त्यांचा त्यांची रुची नसते। त्यांची रुची असते की व्यवसायात्मिका बुद्धी। व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे आपण मागे वर्णन केलेलं एका व्यापाऱ्याचं, व्यापारी कसा एकदम फोकस्ड असतो की कशा प्रकारे मला माझ्या बिझनेसमध्ये अधिकाधिक लाभ प्राप्त करता यावा, त्या प्रकारे भगवंतांचे भक्त हे पण एकदम फोकस्ड असतात मला माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये कशा प्रकारे भगवंतांची चांगल्या चांगल्या प्रकारे सेवा करता यावी आणि ह्या जीवनाच्या शेवटी भगवत धामात जायचं आहे, एवढ्यासाठी केला सगळा खटाटोप, शेवटचा दिवस गोड व्हावा। कुणी लिहिलंय हे? कुणी म्हटलंय? तुकाराम महाराज। तुकाराम, संत तुकाराम। तुकाराम महाराजांनी की भगवंतांच्या भक्ताच्या जीवनामध्ये हे एकमेव ध्येय असतं आणि बाकीच्या छोट्या मोठ्या ज्या काही गोष्टी चालत राहतात ते त्याच्यामध्ये एवढे जास्त अडकून पडत नाहीत। कुणाला यश प्राप्त होऊ त्यांना आनंदच असतो की भगवंतांची कृपा आहे। त्यांच्या स्वतःच्या जीवनामध्ये यश प्राप्त हो किंवा न प्राप्त हो ते भगवंतांच्या नेहमी कृतज्ञतेत राहतात आणि अशा प्रकारे नेहमी स्वतःला कोणत्या इथे लिहिलेल्या भागवतामध्ये त्यांचा केवळ एकच व्यवसाय असतो आणि बाहेरचे लोक पण मान्य करतात की काय हरे कृष्ण वाले नेहमी हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। भगवंतांच्या नामाचे, यशाचे, लीलांचे कीर्तन स्मरण करण्यामध्ये भक्त हे नेहमी व्यस्त असतात, त्याच्यामध्ये व्यतीत असतात आणि ह्या भौतिक कोणत्याही लाभाच्या हेतू विना केवळ आणि केवळ भगवंतांच्या भक्तीचा प्रचार प्रसार करण्यासाठी, इतरांनाही देण्यासाठी
नेहमी ते प्रयत्न करत असतात स्वतःच्या बाजूने. आणि अशा प्रकारे करत असताना भागवत सांगतं एक खूप मोठी गोष्ट होते. काय गोष्ट होते की आपलं जे सटल बॉडी, सटल बॉडी म्हणजे जे सूक्ष्म शरीर आहे, मन बुद्धी अहंकार, ते अगोदर स्पिरिच्युअलाइज्ड म्हणजे पूर्ण दिव्यतेने परावर्तित होतं. आत्ता आपली जी चेतना आहे ती भौतिक चेतनेने झाकून गेलेली. इथे फॉर एक्झाम्पल कुणाला काही जगतामध्ये आपल्यापेक्षा थोडं चांगलं मिळालं, लगेच आपल्या मनामध्ये ईर्ष्या निर्माण होते. किंवा थोडं इंद्रिय भोगाची काही साधना प्राप्त झाले, लगेच आपलं मन जे आहे ते चलबिचल होतं. का? कारण आपण भगवंतांच्या सेवेमध्ये स्थिर नाही आहेत अजून. दृढतेने भगवंतांच्या सेवेमध्ये स्थिर होणं आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण ते होऊ त्यावेळेस बाकीचे जे डिस्ट्रॅक्शन्स आहेत, डिस्ट्रॅक्शन्सला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, मन इकडे अडथळे हा अडथळे सॉरी मैत्री अडथळे 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 किंवा आपलं मन विचलित करणाऱ्या गोष्टी. विचलित करणार हा डिस्ट्रॅक्शन म्हणजे आपलं लक्ष कामाच्या, आपल्या भगवंतांच्या सेवेवरून इकडं तिकडं विचलित करणारे जे गोष्टी आहेत त्या गोष्टींकडे आपले लक्ष आकर्षित होणार नाही. आपली बुद्धी भगवंतांच्या सेवेमध्ये स्थिर राहील, कुणाशी ईर्ष्या करणार नाहीत, द्वेष करणार नाहीत, आणि केवळ आपल्या जो फोकस आहे जीवनाचा तो भगवद्धाम प्राप्त करणे आणि भगवंतांच्या सेवेमध्ये त्यांचा प्रचार प्रसार करणे हाच राहील. तर इथे प्रभुपाद तात्पर्याची सुरुवात ह्या खूप सुंदर वाक्याने करत आहेत की भगवंतांच्या निष्ठावंत भक्तांचे जीवन कसे असते ते आपल्याला नारद मुनींच्या या उदाहरणावरून कळत आहे. की काय काय करतात ते भक्त, नामानी अनंतस्य, भगवंतांच्या नाम यश गुण लीला यांचा प्रचार प्रसार करण्यात मग्न असतात. हत्त त्रप पठन आणि या भौतिक जे औपचारिकता आहेत, कधी लाज बाळगतो माणूस की कशा प्रकारे मी या जगासमोर भगवंतांचं नाव घेऊ, काही हरकत नाही. ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीची आपण वाटून घेत नाही, ज्या गोष्टीची नाही वाटायला पाहिजे त्या गोष्टीची आपल्याला वाटते. तर भगवंतांचं नाव घेण्यामध्ये कोणती लाज आहे, तुळशी माळ घालण्यामध्ये कोणती लाज आहे, त्या गोष्टीसाठी आपण कधी लाजायला नाही पाहिजे. गुह्यानी भद्राणी कृतानी च स्मरण, आणि भगवंतांच्या बद्दल जे त्यांचं नाव यश गुण लीला आहे यांच्या नेहमी आपण स्मरण करत राहू. गाम पर्यटन तुष्ट मना गतस्पृहा, आणि जिथे कुठे जाऊ तिथे आपण भगवंतांचं नाव यश गुण लीला यांचा प्रचार प्रसार करू. कालम प्रतीक्षण, आणि नेहमी आपण लक्षात आणू की जोपर्यंत ह्या जीवनामध्ये आहोत भौतिक जगतामध्ये तोपर्यंत आपण भगवंतांची सेवा छान प्रकारे व्यवस्थित करत करायची. करणार नाही आणि स्वतःवर कधी अहंकार गर्व पण करणार नाही. तर या प्रकारचं जीवन भगवंतांच्या भक्तांनी स्वीकार करायला पाहिजे. प्रभूजी आपला इंटरनेट हे होतोय. अच्छा ठीक आहे, झालं आपलं आता आजची चर्चा झाली. तर कुणाचा काही प्रश्न आहे, काही जिज्ञासा आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. ठीक आहे, तर खूप खूप धन्यवाद आपल्या सगळ्यांच्या सहयोगासाठी. आणि माफ करा, मला माहिती आहे की बऱ्याचदा तुम्हा सर्वांना प्लॅनिंग करण्यामध्ये इनकन्व्हिनियन्स होत असेल की मंगळवारी कधी सेशन होत नाही, बुधवारी होतो, पण इथं स्केड्यूल मॅनेज करताना